बेस्टची आर्थिक घडी बसेना बेस्टचा मुंबई पालिकेच्या तिजोरीवर सध्या भार पडताना दिसतोय. 4 वर्षामध्ये पालिकेकडून बेस्टला 8,069 कोटींचं अनुदान दिलं गेलेलं आहे आणि आता आणखी 1,300 कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय झालाय. अनुदानाची कोटीच्या कोटी उड्डाणं घेताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र बेस्टची आर्थिक परिस्थिती काही सुधरत नाहीये. ही मदत सुद्धा आता कमी पडेल अशी परिस्थिती सध्या निर्माण होतीये. बेस्टमुळे तिजोरी बऱ्यापैकी पालिकेची कमी होतीये, रिकामी होतीये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी अजय मानेंकडून. अजय, काय नेमकी कारण आहेत इतकी सगळी भरीव मदत करून सुद्धा, अनुदान देऊन सुद्धा बेस्टची कमाई का होत नाही? आपण जर पाहिलं बेस्टच्या कमाईसाठी अनेक गोष्टी आणि अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यात मग बेस्टमध्ये प्रायव्हेट बसेस किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आणण्यात आले होते, तिथून पैशांचे पैसे आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण अद्यापही बेस्टची तुटपुंजी जी आहे ती काही पूर्ण होताना पाहायला मिळत आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा बेस्टचा भार जो आहे तो महानगरपालिकेवर पडताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून 1,300 कोटी रुपये जे आहेत ते बेस्टला देणार आहे. त्यांचं कामकाज सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघितलं तर 800 कोटी रुपयांची त्यांची गरज आहे. पण इतर अनेक गोष्टींसाठी मिळून 1,300 कोटी रुपयांचा भार जो आहे तो आता पुन्हा एकदा पालिकेच्या गळ्यावर आलेला येताना पाहायला मिळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2019-2024 कालखंड पाहिला तर तरतुदीनुसार 3,425 कोटी 32 लाख रुपये इतकं अनुदान जे ते बेस्टला पालिकेकडून देण्यात आलेले. अद्याप तरी ही बेस जी आहे ती आर्थिक पद्धतीने उभी राहताना पाहायला मिळत नाही. लोक प्रवाशांना मुंबईकरांना सेवा चांगली मिळावी त्या अनुषंगाने वेळोवेळी महानगरपालिका बेस्टला मदत करताना पाहायला मिळते. पण बेस्टच्या आर्थिक उभं राहण्याची घडी जी आहे ते अद्याप खुलताना पाहायला मिळत नाही. अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.